सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आज भाजपा आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग कोर्टासमोर हजर झालेले आहेत. जामिनावर सोमवारी पुढील सुनावणी होणार असल्याचं कळून येतं. शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्या प्रकरणी नितेश राणे आरोपी आहेत. कणकवली पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला होता. मात्र सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयानंही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. हायकोर्टाच्या आदेशाविरोधात राणे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टानं राणे यांना 10 दिवसात जिल्हा न्यायालयात शरण येण्याचे निर्देश दिले आहेत. सुप्रीम कोर्टानं राणे यांना 10 दिवस अटकेपासून संरक्षण दिलं होतं. हा सोमवारची डेट फिक्स केलेली आहे. बेल ऍप्लिकेशन जो आहे मेन ऍप्लिकेशन आपलं सोमवारी होईल 11 वाजता. तेव्हापर्यंत काय स्टेटमेंट द्यायचं जरूर नाही. सरकारी वकील उपस्थित नव्हते असं नाही. ते ऑनलाईन होते ना. ऑनलाईन जॉईन झाले ना सरकारी वकील. आपलं सरकार खूप काम करते. बरं, पण आता सुनावणी ही सोमवारी असेल. बेल ऍप्लिकेशनवर सुनावणी सोमवारची डेट फिक्स केली आहे. परंतु आता कोर्ट ऑर्डर पास करेल. ती ऑर्डर पास केल्यानंतर रेग्युलर जे काय माहिती आहे ते त्यानंतर देऊ. हां, आता अर्धवट माहिती देणं चुकीचं राहील. नियमित जामिनासाठी हो, रेग्युलर सेक्शन 439 CRPC खाली नियमित जामिनासाठी अर्ज केलेला आहे. सरेंडर म्हणजे कोर्टासमोर अपियर झालो आम्ही आणि जामीन अर्ज प्रेझेंट केलेला आहे. त्याची सुनावणी सोमवारी ठेवली आणि बाकी साहेब ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.